नमस्कार, मी प्रतीक्षा घुमरे आज आपल्यासमोर एक छानशी गोष्ट सादर करत आहे. एकदा एका कुत्र्याची आणि गाढवाची पैंज लागते. पैंज अशी असते, जो कोणी धावत जाऊन दोन गावांपलीकडे जे सिंहासन आहे त्याच्यावर अगोदर बसेल, त्याच्यावर जो कोणी अगोदर बसेल तो त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल. दोघंही तयार होतात. कुत्रा मनात विचार करतो की त्या सिंहासनावर जाऊन अगोदर मीच बसेल, कारण गाढवापेक्षा जास्त जोरात मी धावतो. त्या कुत्र्याला सत्यता काहीही माहीत नसते, पुढे काय होईल हेही कल्पना नसते. कुत्रा धावायला सुरुवात करतो, शर्यत चालू होते. कुत्रा जेव्हा धावतो आणि थोडाच पुढे जातो तर समोरच्याच गल्लीतील काही कुत्रे त्याला मागे हुसकावून लावतात. कुत्रा थोडा पुढे जातो, समोरच्याही गल्लीत तेच होतं. पुढच्या गल्लीत चौकात कुत्र्याला तेच कुत्रे परत एकदा हुसकावून मागे लावतात. कुत्रा कसाबसा आपला जीव वाचवत समोरच्या सिंहासनापर्यंत जाऊन पोहोचतो. पण तिथे त्याला गाढव अगोदरच जाऊन बसलेलं दिसतं. गाढव त्या सिंहासनाचा राजा झालेलं असतं. कुत्रा नाराज होतो. निराशामध्ये तो जे काही बोलतो ते एकदम मनाला लागून जाणार आहे. कुत्रा बोलतो, आज माझ्याच माणसांनी माझ्याच लोकांनी जर मला मागे खेचलं नसतं तर आज हे गाढव त्या सिंहासनावर जाऊन बसलं नसतं. आज ते गाढव आज इथलं राजा झालं नसतं. मित्रांनो, तात्पर्य ह्या गोष्टीचं फक्त एकच, तुम्ही आपल्या लोकांना सहकार्य करा, त्यांना प्रोत्साहन द्या, नाहीतर आजूबाजूचे गाढवं तुमच्यावर येऊन राज्य करतील. थँक्यू.